कलर्स मराठीवरील मालिका हेमन बावरेच्या 15 ऑक्टोबरच्या भागात संयू गाजरचा हलवा खात असताना मलाही दे असं म्हटल्यावर आई सिद्धार्थला संयूने हलवा उष्टा केलाय म्हणून सिद्धार्थला खाऊ देत नाही. त्यावरून संयू आईला पुन्हा बोलते. रागावलेल्या संयूची सिद्धार्थ समजूत काढत असताना बोलता बोलता तुला सेकंड हँड बायको मिळेल असं संयू सिद्धार्थला बोलते. हो चालेल मला असं सिद्धार्थ म्हणतो. तू नेहमी आईची बाजू घेतोस यावर मला आई आणि दुसरं कोणीही यात चॉईस सांगितला तर मी आईचीच बाजू घेणार असं सिद्धार्थ संयूला ठणकावून सांगतो. सिद्धार्थची आजी अनुसोबत फोनवरून बोलते. अनुच्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये फोन आल्यावर संयूचा होणारा नवरा अनुसोबत बोलत असताना त्याला आजीचा फोन येतो. त्यामुळे तो फोन सिद्धार्थकडे देतो. मग सिद्धार्थ आणि अनुचा संवाद सुरू होतो. अनुच्या ऑफिसमध्ये एक क्लायंट चुकीचं तिकीट बुक केलं म्हणून ओरडत असतो. पण अनु त्याचा झालेला गैरसमज अगदी नम्रपणे त्याला समजावून सांगते. हे सगळं संभाषण सिद्धार्थ फोनवरून ऐकत असतो आणि त्याला अनुचं कौतुक वाटतं. अनुच्या समजूतदारपणामुळे सिद्धार्थ तिला न बघताही इम्प्रेस झालाय. जेव्हा अनु प्रत्यक्षात त्याला भेटेल तेव्हा सिद्धार्थची काय प्रतिक्रिया असेल जाणून घेण्यासाठी बघत रहा कलर्स मराठी आणि पुढील एपिसोडच्या अपडेट्ससाठी फॉलो करा फक्त मराठी बज. व्हिडिओला लाईक नक्की करा. डाउनलोड द Z5 ॲप नाऊ.